बिलवडी येथे मुख्यमंत्री महोदयांचे आगमन सोबत राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम खासदार धैर्यशील माने आमदार कदम आमदार अनिल बाबर आमदार आमदार सुमन पाटील अरुण लाड मुख्य सचिव सीताराम कुंटे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ मनोज लोहिया जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी बिलवडी येथील बाजारपेठेत मुख्यमंत्र्यांनी साधला पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झालेत अतिवृष्टीचा अंदाज आला त्या क्षणापासून प्रशासनानं काम सुरू केले सांगलीच्या भागात चार लाख लोकांचे स्थलांतर प्राधान्यक्रम जीवितहानी न होण्याला मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे मी तळि चिपळूण कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नुकसान पाहिलंय तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच आपल्याला नम्र विनंती आहे किती नुकसान झाले आहे त्याचे सगळीकडे आकडेवाडी मिळते शेती घरे दारे एकूणच किती नुकसान झाले आहे याचा अंदाज घेणे सुरू आहे काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल कठी निर्णय घ्यावे लागतील आपली त्याला तयारी हवी कारण दरवर्षी हे पुराचे संकट येणार आहे आपण त्यातून उभे राहणार की परत दुसऱ्या वर्षी तेच दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचं नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कोणालाही वारावर सोडणार नाही सरकार म्हणून जे आपल्या हिताचं तेच करणार असंही मुख्यमंत्री यांनी सांगितलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पॅकेज जाहीर केले जातं लगेचच काही झालं तर असं देखील म्हणाले मग त्यातला पैसा कुठं जातो हे कळत नाही मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचं आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे आपल्या सूचनांचा नक्की विचार करू आणि पूरग्रस्त ज्या भागात पाणी येते त्यासाठी कायमचा तोडगाही काढण्यात येणार आहे असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाक ठाकरे यांनी खुद्द सांगितलं आहे ब्यूरो रिपोर्ट नमस्कार मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील